स्वागत आहे आपलं जॉब गुरु या युट्यूब चॅनलवर परमनंट पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे डा सरळ सेवेप्रमाणे तुम्हाला परमनंट जॉब भेटतोय आरोग्य विभाग खडकी कॉन्टेनमेंट बोर्डमध्ये या अगोदर आपण ही जाहिरात पाहिलेली होती परंतु याच्यामध्ये भरपूर सारे बदल त्यांनी केलेले आहेत ते सर्व आपण बघणार आहोत त्याचबरोबर तुमचा अभ्यासक्रम निवड कशी होणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज करायला पाहिजे सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा व या व्हिडिओला नक्की लाईक करा तर पहा याच्यामध्ये विद्यार्थी नो बदल करण्यात आलेला आहे जे की हे स्वीपर पद आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जागा जी आहेत ओबीसीसाठी वाढवून दिलेले अकरा जागे के लेत पहले दाहा जागा केलेल्या आहेत पहिल्या दहा जागा होत्या ठीक आहे तर सर्व डिटेलमध्ये माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघूया ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता ती पदं सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो एकवीस नंबरचं पद आहे स्वीपर स्वीपर या पदासाठी फक्त सातवी पासवरती विद्यार्थी मित्रांनो सदोतीस जागा आहेत टोटल सर्वात जास्त या पदासाठी जागा आहेत आणि सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट भेटणार आहे भरपूर सारे विद्यार्थी म्हणत होते की ही परमनंट भरती नाही आहे तर मित्रांनो ही परमनंट भरती आहे कॉन्टेनमेंट बोर्डमधली आहे पुणे या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला जॉब भेटणार आहे त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगासोबतच तुम्हाला सर्व सेंट्रल गव्हर्मेंटचे भत्ते देखील भेटणार आहेत तर पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतका स्टार्टिंग पेमेंट बेसिक पेमेंट आहे प्लस सर्व तुम्हाला भत्ते जे असतात ते देखील तुम्हाला मिळतील तर याच्यामध्ये सदोतीस जागा आहेत सातवी पासवरती या पदासाठी सर्वांनी अप्लाय करा पुढं मी तुम्हाला याचं सिलेक्शन कसं होणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे त्याबद्दल ही माहिती सांगणार आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर हे दुसरं पद आहे ज्याच्यासाठी एस एस सी आणि डिप्लोमा इन सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये माग मागितलेलं आहे वायरमॅनसाठी विद्यार्थी मित्रांनो दहावी पास आणि आय टी आय पाहिजे मसूनसाठी देखील दहावी पास आणि आय टी आय कारपेंटरसाठी देखील दहावी पास आणि आय टी आय पाहिजे फायरमॅनसाठी दहावी पास प्लस सर्टिफिकेट कोर्स ऑफ फायर ब्रिगेडमधलं पाहिजे आणि हाईट या ठिकाणी पुरुषांसाठी एकशे बहात्तर सेंटीमीटर पाहिजे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर हाईट लागणार आहे त्यानंतर महत्त्वाचं पुढचं पद आहे पिऊन सिपाईपदासाठी देखील फक्त दहावी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकता सेम पेमेंट या ठिकाणी आहे जे की विद्यार्थी मित्रांनो ग्रुप डी मधलं पद आहे त्या पद्धतीने याला पेमेंट आहे सिपी पदासाठी देखील त्याच्यानंतर हे पद आहे सर्वात जास्त अजून अकरा जागा या पदासाठी आहे दहावी पास वरती या ठिकाणी ही पद भरली जातात सर्व मजदूरला देखील सातवी पास वरती विद्यार्थी मित्रांनो सहा टो टोटल जागा भरल्या जात आहेत कीपर या पदासाठी देखील सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे इतका पेमेंट दहावी पास वरती भरलं जात आहे त्यानंतर बॉय हे पद जे आहे विद्यार्थी मित्रांनो मेल कॅन्डिडेटसाठी आहे ज्याच्यामध्ये चार वैकेंसी भरले जात आहे दहावी पासवरती पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाचे इतका बेसिक पेमेंट स्टार्टिंगला आहे बाकी सर्व भत्ते वगैरे देखील याच्यामध्ये असतील त्यानंतर ऑर्ड आया जे की फक्त फिमेल कॅन्डिडेटला ठेवण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये सहा वॅकन्सी भरले जात आहेत दहावी पासवरती हेही पद आहे तर वेगवेगळी ही या ठिकाणी दोन पद आहेत ऑर्ड आया आणि ऑर्ड बॉय त्यासाठी देखील अप्लाय करू शकता ड्रेसर हे पद आहे ज्याच्यामध्ये दहावी पास आणि मेडिकल ड्रेसिंगमध्ये झालेलं असेल तुमचं तर अप्लाय करू शकता माळीसाठी विद्यार्थी मित्रांनो सहा वॅकेन्शी भरल्या जातात ज्याच्यामध्ये दहावी पास प्लस गार्डनरचा तुमचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स पाहिजे त्यानंतर स्टेनोग्राफरसाठी देखील दहावी सॉरी बारावी आणि हंड्रेड वर्ड पर मिनिट इन इंग्लिश शॉर्ट हँड आणि फोर्टी वर्ड पर मिनिट इन इंग्लिश टाईप रायटिंग यांनी मागितलेली आहे त्यानंतर एक्सरे टेक्निशियनसाठी देखील पद आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमध्ये पाहिजे किंवा बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे बी एस सी वगैरे केलेलं असेल तुम्ही आणि रेडिओग्राफीचा तुमचं एखादा डिप्लोमा वगैरे झालेला आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि डिप्लोमा तुमचा रेडिओग्राफीमध्ये आहे तरी देखील अप्लाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी फिजिओथेरपिस्टचं पद आहे जे की एस एस सी सायन्स डिप्लोमा इन फिजिओथेरपीमध्ये पाहिजे फार्मासिस्ट देखील पद याच्यामध्ये भरलं जात आहे औषध निर्माताचं बरेच विद्यार्थी म्हणत होते की फार्मासिस्ट पद याच्यामध्ये नाही आहे तर याच्यामध्ये चार नंबरचं पद आहे एच एस सी डिप्लोमा इन फार्मसी किंवा बी फार्मसी किंवा एम फार्मसी झालेलं असेल तरी देखील अप्लाय करू शकता एकोणतीस हजार ते ब्याण्णव हजार तीनशे इतकं या पदासाठी पेमेंट असेल असिस्टंट मेडिकल ऑफिसरचं एम बी बी एससाठी पद आहे फेडरेशन आणि ही पद आहेत तर अशा पद्धतीने ही डायरेक्ट रिक्रुटमेंट जी आहे विद्यार्थी मित्रांनो होती आहे याच्यासाठी ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेली आहेत सविस्तर माहिती त्यांनी याच्यामध्ये हे ॲडव्हर्टाइजमेंट चेंज केलेले पूर्ण याच्यामध्ये भरपूर सारे चेंजेस करण्यात आलेले त्याची माहिती आपण बघूयात तर पहा या ठिकाणी याची लास्ट डेट काय आहे चार फेब्रुवारीपासून ॲप्लिकेशन सुरू झालेले सहा मार्च दोन हजार तेवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत तर या ठिकाणी सातवी पाचवरचं जे पद आहे त्याची माहिती दिली आहे जसं की मजदूर स्वीपर ऑड आया ह्या सर्वांसाठी या ठिकाणी ॲप्लायचं ऑप्शन आहे याची लिंक तुम्हाला मी काय करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही या पेजवरती याल आणि इथून तुम्हाला ॲडव्हर्टाइाइाइजमेंट देखील डाय डायरेक्टली डाऊनलोड करता येईल ॲप्लायचं देखील ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे तर या सर्व पदांसाठीच या ठिकाणी पेमेंट त्याची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे पे स्केल दिलेला आहे यांनी इथून अप्लायचं ऑप्शन देखील दिलेलं आहे दे आता विद्यार्थी मित्रांनो राहतो प्रश्न तो, तो म्हणजे या ठिकाणी सिलेबस काय असणार आहे आणि तुमची वयोमर्यादा काय असणार आहे या पदांसाठी त्याच्या अगोदर यांनी फीस जी दिलेली आहे ती पहा आर आणि ओबीसी साठी सहाशे रुपये आहे एस सी एसटी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी तीनशे रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे तर फीस तुम्हाला जी पदं या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहेत जसं की विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये स्वीपर मजदूर पिऊन ओढ बॉय माळी पाऊंड किपर ड्रेसर फायरमॅन आणि वॉचमॅन या पदांसाठी तुम्हाला ऑफलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे तुम्हाला पोस्टाने ॲप्लिकेशन पाठवायचे सर्व डॉक्युमेंट्स सोडून आणि त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी फीस जी दिलेली आहे तो डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी काढायचा आहे आणि ॲप्लिकेशनसोबत तुम्हाला काय करायचं आहे जोडायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे तिथून तुम्ही तो ॲप्लिकेशनसोबत डीडी आणि हे सर्व डॉक्युमेंट जोडून तुम्हाला जी डेट दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी सहा मार्च दोन हजार तेवीस ती त्या तारखेच्या आतमध्ये पोस्टाने पाठवायचं आहे त्या पादांसाठी त्याच्यानंतर वयोमर्यादा पाहता तुम्हाला ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी पोस्ट आहेत आपल्या महत्त्वाच्या जे की दहावी सातवी पासवरती आहेत त्याच्यामध्ये ओपन डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी एकवीस वर्षे ते तीस वर्षापर्यंत आहे त्याच्यानंतर एस सी एस टीला एकवीस ते पस्तीस वर्ष सीसाठी एकवीस ते तेहतीस वर्ष आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी वेगळी वयोमर्यादा आहे तर ही वयोमर्यादा देखील त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट एक्सर्विसमेंट कॅन्डिडेट सर्वांसाठी रिझर्वेशन वयोमर्यादेमध्ये देण्यात आलेलं आहे तर आता याचा अभ्यासक्रम आणि सिलेक्शन कसं होईल तुमचं आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये एक्स रे टेक्निशियन फार्मासिस्ट फिजिओथेरपिस्ट पिऊन सेंट्रल इन्स्पेक्टर यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे शंभर मार्काची त्याची पुढं माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि बाकी जी पदं आहेत त्यांच्यासाठी देखील रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे शंभर मार्काची जे की विद्यार्थी मित्रांनो हिंदी आणि इंग्लिशमध्ये होईल फक्त आता याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का तर निगेटिव्ह मार्किंग त्यांनी आहे असं म्हटलेलं आहे आता ज्याच्यामध्ये झिरो पॉईंट तेहतीस इतके तुमचे डिटेक्ट असणार आहे ते पॅनल टी असणार आहे तुम्हाला इच रॉन्ग आन्सरला ठीक आहे झिरो पॉईंट तेतीस इतकी निगेटिव्ह मार्किंग आहे आता सिलेबस कसा असणार आहे पहा जो तुम्ही आरोग्य विभागाचा अभ्यास करताय सेम तसाच सिलेबस आहे तुम्हाला तांत्रिक प्रश्न देखील याच्यामध्ये काही पदांसाठी आहेत काही पदांसाठी नाहीत फक्त या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब असल्यामुळं तर पहा आता तुम्हाला शंभर मार्काची परीक्षा होईल शंभर क्वेश्चन्स तुम्हाला असतील ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जसं की आता तुमचं स्वीपर हे पद आहे सर्वात जास्त जागा स्वीपर या पदासाठी आहेत तर याला तांत्रिक प्रश्न नाही आहेत जसं की जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग याच्यावरती क्वेश्चन्स आहेत जनरल अवेअरनेसवरती क्वेश्चन्स आहेत न्यूमेरिकल ॲप्टिट्यूडवरती क्वेश्चन आहेत आणि इंग्लिश व्याकरण इंग्लिश कॉम्पिरेशनशन्स याच्यावरती क्वेश्चन्स आहेत परंतु याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न आहेत तांत्रिक प्रश्न कुठल्या याला असतील जसं की सेनेटरी इन्स्पेक्टर आहे हे पद आहे तर याला सिलेबस रिलेटेड सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स रिलेटेड प्रश्न तुम्हाला असतील म्हणजे पाच टॉपिक याला असतील हे चार टॉपिक तर कंपल्सरी असतीलच इंग्लिश न्यूमेरिकल एप्टिट्यूड जनरल अवेअरनेस जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग परंतु पाचवा टॉपिक असेल त्या पदावर संदर्भात त्या कोर्स संदर्भात तर वायरमॅन मसून कार्पेंटर या सर्वांना तांत्रिक प्रश्न असतील परत पिऊन आलं पिऊनसाठी तांत्रिक प्रश्न नाहीत त्याला चार टॉपिक या ठिकाणी असणार आहेत त्याच्यानंतर पाऊंडकीपरला तांत्रिक प्रश्न नाहीत मजदूरला तांत्रिक प्रश्न नाहीत वॉचमॅनला नाही येत बॉय याच्यासाठी देखील तांत्रिक प्रश्न नाहीत ऑर्ड आयाला देखील तांत्रिक प्रश्न नाहीत ड्रेसरला तांत्रिक प्रश्न असतील माळीलाही तांत्रिक प्रश्न असतील स्टेनोग्राफरला तुमची टेस्ट घेतली जाईल त्याच्यामध्ये सिलेबस तुमचा कॉम्प्युटर रिलेटेड वगैरे विचारलं जाईल एक सर्व्हिसमॅनला तांत्रिक प्रश्न तुम्हाला असतील बी एस सी डिप्लोमा याच्या रिलेटेड त्यानंतर फिजिओथेरपिस्टला देखील तांत्रिक प्रश्न असतील फार्मासिस्टला देखील तुम्हाला सिलेबस रिलेटेड टू फार्मसीबद्दल विचारला जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सिलेबस आहे आणि डिटेलमध्ये रिजनिंगमध्ये काय विचारलं जाईल तर नंबर सिरीज क्लासिफिकेशन वेन डायग्राम प्रॉब्लेम ऑन फिगर ज्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली पहा सिटिंग अरेंजमेंट वर्ड बिल्डिंग ब्लड रिलेशन हे रिजनिंगमध्ये विचारलं जाईल क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये काय विचारलं जाईल ज्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन नंबर ऑफ सिरीज पर्सेंटेज रेश रेशन अँड प्रोपोशन टाईम स्पीड डिस्टन्स एव्हरेज ज्योमॅट्री ह्या संदर्भात प्रश्न असतील त्यानंतर इंग्लिश इंग्लिशमध्ये स्पॉट द इरर फील द ब्लँक्स न्युनॉम्स अँड स्पेलिंग डिटेक्टिंग मिसप्लेट वर्ड्स आयटम्स अँड फ्रेजेस वन वर्ड सबस्टेशन हे सर्व तुम्ही जे अभ्यास करता मराठी मराठीमध्ये इंग्रजी व्याकरणाचा तेच सर्व प्रश्न आहे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द पा पार्ट ऑफ स्पीच टेन्स आर्टिकल सब्जेक्ट वर्ब अरेंजमेंट ह्याच्यावरती असतील जनरल अवेअरनेसमध्ये काय विचारलं जाईल फक्त करंट अफेअर्स विचारलं जाईल आणि टेक्निकल क्वेश्चन्सबद्दल काय विचारलं जाईल ज्याच्यामध्ये तुमच्या कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स असतील ठीक आहे तर आता हा डिटेलमध्ये सिलेबस झाला याच्यावरती प्रश्न तुम्हाला असणार आहेत स्किल टेस्ट कुठल्या कुठल्या पदाची होईल ज्याच्यामध्ये कारपेंटर फायरमॅन मजदूर स्वीपर स्वीपरला काय होईल सेपरेटली फॉर मेल अँड फिमेल कॅन्डिडेट बाय कंडक्टिंग रेस किंवा लोड लिफ्टिंग टॉयलेट क्लिनिंग गार्बेज लिफ्टिंग अशा पद्धतीचे तुम्हाला काय असणार स्किल टेस्ट होणार आहे आणि क्वालिफाईंग असते याचे मार्क्स नसतात क्वालिफाईंग असते फक्त तुमचं सिलेक्शन फायनल सिलेक्शन जे आहे ती शंभर मार्काची जी क्वेश्चन पेपर येणार आहे त्याच्यावरतीच तुमचं फायनल सिलेक्शन केलं जाणार आहे ती फक्त तुमचं विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे फायनल सिलेक्शन हु हॅव बीन सिलेक्टेड फॉर दी पोस्ट विल बी सबजेक्ट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट अँड तुमचं जी पण रिटर्न एक्झाम होणार आहे त्याच्यावरनं तुमचा कट ऑफ जो आहे तो लावणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे क्वालिफिकेशन क्वालिफाईंग लिस्ट फक्त तुमची होणार आहे जी की स्किल टेस्ट आहे जी त्याचे मार्क्स वगैरे नसतात तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात जी आहे तिने निघालेली आहे याच्यामध्ये भरपूर सारे बदल केलेले आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचे आहेत जी बाकीच्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो दिलेला आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बाय हँड नाही पाठवायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे सहा मार्चपर्यंत त्याची माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईन फॉर्म कसा पाहायचा कॉन्टॅक्स फॉर ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म ॲप्लिकेशन रिलेटेड कोलिस क्वेरीसबद्दल देखील त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचा मेल आय वर दिलेला आहे किंवा ही वेबसाईट आहे त्यांची याची लिंक तुम्हाला मी डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही डाउनलोड देखील करू शकता तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वाची अशी भरती निघालेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद